गाय. हां आणि आता तिथे डॉक्टर रश्मी देशपांडे ही नेम प्लेट लावायची. हां जातो बा घ्या डॉक्टर राहुल देशपांडे तुमची नेम प्लेट. अरे हो आता तुला नवीन केबिन तयार करून घ्यायला लागेल नाही खरे. पण काय करणार नाही का. चल रश्मी आपण निघूया. चल बरं पाटील मला ते रिपोर्ट संध्याकाळपर्यंत हवेत. तुम्ही स्वतः घेऊन आलं तरी चालेल. ओके मी तुम्हाला फोन करतो नंतर. हॅलो या तुमचीच वाट बघतोय. मला उशीर नाही झालेला मी वेळेवर आली आहे. नाही तुम्हाला उशीर तर होणार नाही ना असा विचार करत होतो. म्हणजे काय तुम्ही पत्रकार मंडळीने एकदा उशीर केला की सगळ्याच गोष्टींना उशीर होत जातो. नाही मला कळलं नाही तुम्ही असं का म्हणताय. येतोय मुद्द्यावर येतोय मी. लताबाई देशपांडे ना ओळखता ना. हो ओळखते ना आणि आता तर या प्रज्ञा प्रकरणामुळे आमची जास्त जवळून ओळख झाली. मग त्यांना ठार मारण्याची धमकी देणारा निनावी फोन आला होता हेही तुम्हाला माहित असेल. काय काय सांगताय काय तुम्ही कुणी कशासाठी. नाही त्याचाच तपास सुरू आहे आणि मला वाटतं त्या कामात मला तुमची मदत लागेल. माझी मदत. हो जरूर मी फक्त काय करायचं तेवढं सांगा. सांगतो ना. काय की या नगरसेवकांना सरकारने एक प्रोटेक्शन दिलं होतं ते हल्ली काढून घेतलंय. आता लताबाईंना मी जे प्रोटेक्शन दिलंय ते अनऑफिशियल आहे. तुम्ही जर या प्रकरणावर प्रकाश टाकलात या सगळ्या बातम्या पेपरात छापून आल्या तर कदाचित सरकार पुन्हा एकदा गंभीरपणे विचार करेल त्यावर आणि लताबाईंना जे अनऑफिशियल प्रोटेक्शन मी दिलंय ते मला ऑफिशियली देता येईल. अच्छा अच्छा आलं माझ्या लक्षात. ठीक आहे माझ्या बाजूने जेवढं शक्य आहे तेवढं मी नक्की करेन. ठीक आहे. अरे हो या गडबडीत तुम्हाला काही विचारायचं राहिलं म्हणजे तुम्ही चहा वगैरे काही. नाही नाही अजिबात नको. आता लगेच निघते लताबाईंना फोन करते न्यूजचे सगळे डिटेल्स घेते आणि लगेच माझा पीसी ऑन करते. गुड लवकरात लवकर ही बातमी छापून आणायला हवी ना. हो ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच तुम्हालाही. काय पण का ते मी कसं सांगू. लताबाई म्हणाल साहेबांची पाठी काढ म्हणून मी काढली. राहुल आई येऊन गेल्याचं कळलं ना. हो आणि तुझ्या केबिन वरची नेम प्लेट. नुसतं तेवढंच नाहीये नेहा रश्मी क्लिनिकचा हिस्सा मागायला आले आणि आणि काय ती रोज क्लिनिक मध्ये येणार. रश्मी क्लिनिक मध्ये येणार आहे. हो रेग्युलर. ओ माय गॉड आता काय करायचं राहुल. मला तर खरंच काही सुचत नाही. रश्मीला तू क्लिनिकचा अर्धा हिस्सा दे म्हणजे तो तिचा हक्कच आहे त्याबद्दल मी काहीच म्हणत नाहीये. पण ती रोज इथे येणार म्हणजे रोज आमची भेट होणार. हो पण त्याला काही इलाजच नाही आता राहुल. इट्स व्हेरी एम्बॅरेसिंग फॉर मी. तिला कसं फेस करू मी. सोपं का हे. हे रश्मीचं डोकं नाहीये आई. तिला हेच तर हवंय
की तू रोज असं एम्बॅरेसिंग फील करावंस, इतकं की फायनली तू आपलं रिलेशन तोडून टाकशील, मला सोडून जाशील आणि मग मी रश्मीकडे. राहुल तू नाही निया, मी रश्मीकडे कधीच जाणार नाही. नेहा, हाच आपल्या कसोटीचा काळ आहे. प्लीज डोंट लीव मी. आय लव्ह यू नेहा. राहुल, आय लव्ह यू टू. हॅलो. हॅलो मनोज, मी बोलते. हा बोल, मी बोलतोय. मनोज, एक गुड न्यूज आहे. हा, एक काम कर, मग आता नको सांगूस. मी रात्री घरी आलो ना की एकांतात सांग मला. मनोज, मी की नाही, मी की नाही, कळलं? शी, तसली गुड न्यूज नाही रे. मग कशी? अरे, रश्मीला आई क्लिनिक मध्ये बसवून आल्यात. काय सांगतेस? गुड गुड, ही खरंच चांगली न्यूज आहे. म्हणजे आता रश्मीला तिचा हिस्सा मिळणार तर. आणि राहुलचा हिस्सा तुला घ्यायचा आहे. येऊ लवकर घरी, ये, मी सांगते काय काय कसं कसं करायचं ते. हे बघ, मी येणार नाही. आणि तू सुद्धा मूर्खासारखा विचार करायचा बंद कर जरा. अरे आई जर तुला राहुलचा हिस्सा द्यायला तयार असतील तर. हे बघ मनीषा, आई जेव्हा देईल ना तेव्हा बघू आपण. हा, आणि तेव्हा सुद्धा आईने माझ्यावर जर जबाबदारी सोपवलीच तर मी फक्त राहुलच्या वतीने काम करेन. मी त्याची क्लिनिक सांभाळेन फक्त. हा, त्याच्यातनं जो काय पैसा मिळणार असेल किंवा जो काय फायदा असेल ना तो फक्त राहुलचा असेल, आपला नाही. कळलं मनोज? आणि मनीषा, राहुल आता सुधारलाय, तो रेग्युलर क्लिनिकलाही जायला लागलाय. मग मी त्याच्या क्लिनिकमध्ये कशाला ढवळाढवळ करू? आणि तुला एक सांगतो, तू नको ती स्वप्न बघायचा प्रयत्न करू नकोस, ती कधी खरी होणार नाहीत, तुला जास्त त्रास होत राहील. कळलं? तुम्ही कोणी पाहिलं तर? अगं म्हणून तर खिडकीत न बोलतोय. तुम्ही जा इथून. अगं बिंदू काय आहे? हे घे. अगं पापड आहेत. नको, आई ओरडतील. अगं सांग ना, मार्केट मधून आणलेत म्हणून. नको, कळलं तर? घे ग, तू एकटीने खा. नको, मला भीती वाटते. जेने एवढं प्रेमाने आणलं तुझ्यासाठी ना. अगं हे जरा भाजी एवढी जरा निवडून फ्रीज मध्ये. बंडू, तू काय करतोस इथे? काय चाललंय? काय हे आत ये, आत ये आधी. काय चाललंय? काय हे आणि तू रे असा खिडकीत का आला होता सोडून? आई चूक झाली माझी. तुम्ही मला सांगितलं होतं की घरी यायचं नाही म्हणून, पाऊल टाकायचं नाही म्हणून मी खिडकीत. पुन्हा अशी चूक होता कामा नये. चुकलो. कळलं? तुला जेव्हा वाटेल त्या वेळेला तू या घरात येऊ शकतोस. खरंच? अरे खरंच बंडू, त्या बॉम्बे पंप्स मध्ये मी चौकशी केली बर का. अरे त्यात तुझा काहीही दोष नव्हता. पण हे बघ, आता याच्या पुढे कुठलीही ऑर्डर घेताना जरा नीट चौकशी करून मग ऑर्डर घ्यायची. हा, असं आहे ना, उगीच कशाला कुणाचं नाव गुंतवायचं त्याच्यात, सांग बरं. हा, असं करू नको हा परत कधी. अरे राव दे, राव दे. चल बिंदू, मी जाते माझ्या कामाला. मी तुला आता कधीच भेटणार नाही. का? खिडकीत नाही भेटणार, डायरेक्ट भेटणार. आई, आता काळजी करण्याचं कारण नाही, धमकी देणाऱ्यापासून घाबरण्याचंही कारण नाही. म्हणजे तो धमकी देणारा सापडला का काय? नाही सापडला नाही, पण नक्की सापडेल, आपला साई आहे ना. अहो, कंप्लेंट करायला गेल्या गेल्या दोन हवालदार दिले माझ्या बरोबर दिमतीला. म्हणजे कुठे आहेत ते? गेटवर बसलेत पहाऱ्याला. आपल्या गेटवर पहारा बसलाय? हो मग काय. अरे नगरसेविका लताबाई देशपांडे ना कोणीतरी धमकी देतो तर मग दोन हवालदार नकोत पाहण्यासाठी. आता तुम्ही निश्चिंतपणे फिरू शकता, हे दोन हवालदार सतत तुमच्या बरोबर राहणार सावली सारखी. झालं, म्हणजे आता त्या धमकी देणाऱ्यापेक्षा या दोन पोलीस हवालदारांच्या मुळे बाहेर जाणं कठीण होणार.
अहो पण आई, तुमच्या सुरक्षेची काळजी म्हणून त्यांनी हे असली सुरक्षेची काळजी रे. संसदेवर हल्ला होतो, संसदेवर. लता देशपांडे केस झाड की पत्ती झालं. आता माझी जनता माझ्यापासून आणखीन दूर जाणार. अरे असं पोलीस प्रोटेक्शन मध्ये आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात बसलं ना की त्या जनतेमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो रे. त्यांना वाटतं आपण नाही यांच्यापर्यंत पोहोचू शकत. अरे हे बरोबर नाही रे. अरे उघड्या जीपमध्ये सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात असा हात वर करून जाणारी लताबाई तशी नाही व्हायचं रे मला. तसं नाही व्हायचं मला. मी बोलते साईशी, काहीतरी करायलाच हवंय. तुझं काय काम आहे? काही नाही, जातो. आलास ना लवकर, मला वाटलंच होतं. फोनवर मारे ठणकावून सांगितलंस मी नाही येणार. शेवटी पैशाचा प्रश्न आहे ना. पैशाचा मोह कोणाला सुटतो? हे बघ, आता नुसता बसू नकोस. हा, ज्या कामासाठी घरी आलायस ते कर. राहुलच्या क्लिनिकचे हिशोब पाहण्याची जबाबदारी आईंनी रमेशवर सोपवण्यापूर्वी तू जाऊन आईंना भेट. राहुल विषयी काळजी व्यक्त कर. राहुलच्या क्लिनिकचं कसं होणार अशी कळकळ व्यक्त कर. हा, म्हणजे मग राहुलच्या क्लिनिकचे हिशोब पाहण्याची जबाबदारी आई तुझ्यावर ताबडतोब सोपवतील की आपलं काम झालं काय. आणि हा, तुला रश्मीला पण विश्वासात घ्यायला लागेल की तू फक्त केअर टेकर म्हणून ही जबाबदारी घेतोयस. हा, मी बोलले असते तिच्याशी पण ती नाही माझ्यावर विश्वास ठेवणार. अरे आता नुसतं बसू नकोस, उठ ना लवकर. बर बर काय बर मनोज? मनीषा, मी गेले 36 तास झोपलेलो नाहीये. मी आता आलो ना, तो झोप काढायला आलोय. कळलं? ते मला झोपू दे. एगे, अरे गुड नाईट. नको त्यावेळी याला नेमकी झोप येते. आपल्या बाजूने शक्य तेवढं आपण सगळं करू लताबाई. प्रज्ञाची बातमी ठळक अक्षरात छापून येत राहील याची जबाबदारी माझी. पण मी दरवेळी मोठा कॉलमच लिहू शकेन असं नाही. कारण हा प्रश्न आपल्याला महत्वाचा वाटला तरी कदाचित वाचकांना तेवढा महत्वाचा वाटणार नाही. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे आपल्या आजूबाजूला जास्त गांभीर्य असणाऱ्या इतक्या घटना घडत आहेत. वर्तमानपत्र म्हणून त्याला प्राधान्य द्यावं लागेल मला. अगदी उदाहरणादाखल सांगायचं झालं तर तुम्हाला आलेली धमकी. धमकी? अगं धमकीच काय एवढं? धमकी ते धमकीच, तिला काय घाबरायचं? हो, असं कसं म्हणता लताबाई? धमकी ही आगामी धोक्याचीच सूचना असते. हो पण अग, अरे साई तू कसं काय अचानक ये? बस ना बस. काय काम काढलंस बाबा? आई, थोडासा प्रॉब्लेम झाला. काय? तुम्हाला जे प्रोटेक्शन मी दिलं होतं ते मला काढून घ्यावं लागणार आहे. का? नाही, आज सकाळीच एसीपींचा फोन आला होता. तुम्ही लताबाईंना अनऑफिशियल प्रोटेक्शन का दिलं म्हणून त्याने मला फार झाडलंय. ठीक आहे, तसं काय प्रॉब्लेम नाहीये. दोन कॉन्स्टेबल नाही, आपण पैसे देऊन एक कॉन्स्टेबल तरी ठेवू शकतो. अरे नको रे बाबा, मला नकोच होती ती सिक्युरिटी. पण आई, अरे काही होत नाही रे बाबा मला. अहो ही सुद्धा बातमी होऊ शकते. नगरसेविका लताबाई देशपांडे यांचं पोलीस प्रोटेक्शन काढून घेण्यात आलं. अगं मला बातमी ठेवायचंच, असं काय चंग बांधलायस का तू? ए बाई, असलं काहीतरी छापू नको. हा उगीच. बरं बघते, येऊ मी आता. निघालीस? बर आई, मी पण निघतो. अरे बर, चल. बरं मला लताबाई, येते मी. येत जा परत. बर आहे, निघू मी. हो ये. लताबाई,
अरे झेंडे साहेब, तुम्ही या ना, या बसा की. नको, हे तुम्ही बरं नाही केलं लताबाई. आपण राजकीय विरोधक आहोत. माझं राजकीय अस्तित्व नष्ट करण्यासाठी तुम्ही माझ्या घरगुती गोष्टीत लक्ष घातलं, हे बरं नाही केलं. आपले वैचारिक मतभेद आहेत, पण ते तुम्ही व्यक्तिगत पातळीवर आणलेत. असं का वाटलं तुम्हाला? का वाटलं? माझी सून थोडीशी भाजली. थोडीशी? मरता मरता वाचली आहे तुमची सून. तुमच्या मुलांनी आणि तुमच्या बायकोनी तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अजून सिद्ध झालेलं नाही आहे. हो, सिद्ध झालेलं नाही आहे, पण गोष्ट खरी आहे आणि मी ती सिद्ध करून दाखवीनच. झेंडे साहेब, तुम्ही म्हणताय मी तुमच्यावर राजकीय सूड उगवते, पण ही गोष्ट खरी नाही आहे. कारण या प्रकरणात तुमचा काहीही हात नाही आहे हे मला माहिती आहे, आणि म्हणूनच कुठेही मी तुमचा उल्लेख केलेला नाही आहे. तुम्ही तेवढ्या हुशार आहात हो, माझं नाव न घेता. प्रतीक्षा, काय ग? नमस्कार झेंडे साहेब. नमस्कार. लताबाई, तुमच्या टेबलावर माझं पुस्तक राहिलंय, ते न्यायला आले होते. हां हां. बिंदू, ए बिंदू. होय. अग, वरती माझ्या टेबलावर हिचं एक पुस्तक विसरलंय, तेवढं जरा घेऊन ये बरं. थँक्यू, येते मी. हां, येते. झेंडे साहेब, मला संपवण्याचा तुमचा डाव यशस्वी होणार नाही लताबाई. नवीन कॅबिन करावी लागणार. काही गरज नाहीये, बरोबर हुसकून लावतो की नाही बघ तिला मी. आणि ती नाही गेली तर? नाही गेली म्हणजे जाणार कशी नाही? आणि जर नाहीच गेली ना, तर मी तुझ्या केबिन मध्ये येऊन बसेन, नाहीतरी तुझ्या घरी येऊन राहतोच आहे मी. आता तुझ्या केबिन मध्ये बसून तुला कंपनी देईन मी. हिस्सा मागायला आले रश्मी, हक्क दाखवते सगळ्यावरती, माझ्यावर कधीही हक्क दाखवू शकणार नाही ती. राहुल, एक्सक्यूज मी. राहुल, काय चाललंय हे? एक मिनिट, मला बोलायचंय जरा तुझ्याशी. अरे महेश. काय मॅडम? माझ्या नेमप्लेटचं काय झालं? ती मॅडम नवीन बनवायला दिले. ठीक आहे. ओ, हाय नेहा. हॅलो. बरी आहेस ना? मी हो बरी आहे. जरा बोलूयात का आपण? हा हो, या ना. नाही नाही, इथे नाही, माझ्या केबिन मध्ये जाऊया. फाईन.